नमस्कार, पद्मजा कुकिंग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तिळगुळ लाडू तयार करणार आहे। आहारामध्ये तीळ खाणे अतिशय आरोग्यासाठी उत्तम आहे। असे हे आरोग्यवर्धक तिळगुळ लाडू परफेक्ट रेसिपी पाहूया। तिळगुळ लाडूसाठी लागणारे साहित्य पाहूया। अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत, 1/2 किलो शेंगदाणे, 1/2 किलो गूळ, गूळ हा चिक्कीचाच घ्यायचा आहे, त्यानेच व्यवस्थित लाडू वळले जातात। 125 ग्रॅम सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, 1 चमचा साजूक तूप, 1 छोटा चमचा वेलची पावडर, 1/2 चमचा जायफळ पावडर। आता मी तीळ भाजून घेणार आहे। स्लो फ्लेमवरच तीळ भाजून घ्यायचे आहेत। हलकेसे गोल्डन ब्राऊन झाले तीळ की मग ते काढून घ्यायचे आहेत। तीळ हे मीडियम फ्लेमवरच ढवळत राहायचं आहे, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। तिळामध्ये ओमेगा 6, फायबर, कॅल्शियम यासारखे घटक शरीरासाठी पोषक असतात, म्हणून तीळ खाणे फायदेशीर आहे। तीळ भाजून झालेले आहेत, तिळाला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता मी हे काढून घेते आणि दुसरे भाजून घेणार आहे। तीळ भाजून झालेले आहेत, आता शेंगदाणे भाजून घेणार आहे। शेंगदाणे पण स्लो फ्लेमवरच भाजायचे आहेत। मी जे 1/2 किलोचे तीळ घेतलेले आहेत त्या प्रमाणानुसार सर्व साहित्य दाखवलेलं आहे। त्या प्रमाणात जर तुम्ही साहित्य वापरलं तर तुमचे एकदम परफेक्ट तिळगुळ लाडू तयार होणार आहेतच। शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आता थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घेणार आहे। आता खोबरं भाजून घेते मी। खोबरं पण स्लो फ्लेमवरच भाजायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालेलं आहे, छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे खोबऱ्याला। शेंगदाण्यांची सर्व सालं काढून झालेली आहेत, तर हे शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। अगदी 5 सेकंदच मिक्सरला फिरवायचे आहेत, कारण का अखंड जर शेंगदाणे तुम्ही लाडूमध्ये टाकले तिळामध्ये तर लाडू व्यवस्थित वळले जात नाही, म्हणून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे थोडेसे, मगच ते लाडूमध्ये टाकायचे आहेत। शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, लाडूमध्ये शेंगदाणे बारीक करूनच टाकायचे आहेत, हे महत्त्वाचं आहे, मग व्यवस्थित लाडू वळले जातात। फक्त 5 सेकंदच मिक्सर फिरवायचा आहे आणि मग बंद करायचं। आता पाक तयार करणार आहे। पाकामध्ये 85 मिली पाणी टाकणार आहे, साधारण 1/4 कप पाणी महत्त्वाचं आहे, 1/4 कपच पाणी टाकायचं आहे। पाक अतिशय महत्त्वाचा आहे, ही प्रोसेस एकदम लक्षात ठेवा। पाणी 1/4 कप घालायचं आहे आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे। आणि स्लो फ्लेमवरच 10 मिनटं ढवळत राहायचं आहे हा सर्व पाक। आणि पाकाला पाणी हे महत्त्वाचं आहे, 1/4 कपच पाणी टाकायचं आहे जेव्हा तुम्ही 1/2 किलो तिळाचे लाडू करत असाल तेव्हा। 1 किलोचे करत असाल तर ह्याचं प्रमाण दुप्पट घ्यायचं आहे सर्व। सुरुवातीला गॅसचा फ्लेम फास्ट ठेवायचा आहे जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत। नंतर गूळ विरघळल्यानंतर स्लो गॅसवरच 10 मिनटं पाक शिजून द्यायचं आहे। तर गूळ विरघळलेलं आहे, गॅसचा फ्लेम स्लो करते, स्लोच करून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम। त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे, वेलची पावडर 1 चमचा, 1/2 चमचा जायफळ पावडर। आणि आता सर्व मिश्रण हे स्लो फ्लेमवरच ढवळत राहायचं आहे हा पाक।
पाकाची प्रोसेस अतिशय महत्त्वाची आहे। वीडियो स्किप करू नका, पूर्ण ही प्रोसेस बघा। आता 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत, पाक आता चेक करून घ्यायचा आहे। एक थेंब ह्या डिशमध्ये थोडासा घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर चेक करून बघायचं किती घट्ट झालं आहे ते। पाक पाहू शकता तुम्ही घट्ट झालेला आहे। आता त्याच्यामध्ये सर्व मिश्रण टाकून घेणार आहे। हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता मी पाकामध्ये टाकून घेणार आहे। आता हे मिश्रण मी पाकामध्ये सर्व टाकून घेणार आहे। गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे। आणि सर्व ढवळून घ्यायचं आहे। 1 मिनिटाने गॅस बंद करून घ्यायचं। आता हे सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता मी गॅस बंद करून घेते। 5 मिनिटाने मग त्याचे लाडू वाळवून घ्यायचे आहेत। 5 मिनिटं झालेली आहेत, मिश्रण थंड झालेलं आहे। थोडा हाताला तूप लावायचं, तूप लावून घ्यायचं। आता मी लाडू वळवून घेणार आहे। परफेक्ट असे तिळगुळ लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता। पाक वगैरे व्यवस्थित झालेला आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित लाडू वळले गेलेले आहेत। आणखीन हे वळून दाखवते। जास्त पूर्ण थंड करायचं नाही, थोडंसं कोमट असेल मिश्रण तेव्हाच लाडू ह्याचे वळून घ्यायचे आहेत। हे बघा, असे लाडू फटाफट वळले जातात, म्हणजे पाक वगैरे व्यवस्थित परफेक्ट झालेला आहे। तर सगळे लाडू मी वळून घेते। पहा, मस्त असे तिळगुळ लाडू तयार झालेले आहेत। जर तुमचे लाडू वळताना मिश्रण घट्ट झाल्यानंतर, तर तुम्ही स्लो गॅसवर थोडंसं ते मिश्रण गरम करायचं आणि पुन्हा लाडू लगेच वळायचे आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। धन्यवाद।